असा आमचा अंदाज आहे। हे चर्चा होत असताना फक्त आणखीन दुसरी चर्चा सुद्धा दुसऱ्या बाजून झालेली आहे। 2 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान आहे, पहिल्या फेजमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत, त्या संदर्भामध्ये रणनीती आखल्या गेलेली आहे। म्हणून 2 तारखेपासून सर्व नेत्यांचे दौरे हे वेगवेगळ्या भागामध्ये व्हायला आता सुरुवात होणार आहे। भाजप असो की राष्ट्रवादी असो की शिवसेना असो, यांनी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या भागामध्ये महायुतीचे मेळावे घेण्याचे आदेश दिलेले आहेत। म्हणून हे महायुतीचे मेळावे, त्याचबरोबर ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे त्या ठिकाणची असलेली प्रचाराची धुरा ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने खांद्यावर देण्यात आलेली आहे। आमच्या प्रचाराची जी थीम आहे ती बूथ प्रमुखाच्या पासून सर्व कार्यकर्ते त्या त्या भागामध्ये जाऊन त्या त्या एरिया आपला असलेला भाग विभागात जाऊन हा प्रचार करणार आहेत। म्हणून प्रचार करताना मॅन टू मॅन, ज्याला म्हणतो मतदार मतदाराला डायरेक्ट भेटणं, याच्यावर आमचा जास्त जोर असणार आहे। म्हणून ही निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्लॅनिंगने आणि विचारपूर्वक ठरवून वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आम्हाला काही ज्या सूचना आहेत त्याची अंमलबजावणी आता 2 तारखेपासून होणार आहे। मग महायुतीमध्ये आता तिढा हा राहिलेला नाही, एवढं मात्र निश्चित आहे। आता बोलताना तुम्ही नाशिक, सिंधुदुर्ग, संभाजीनगर या जागा तुम्हाला मिळतील असा अंदाज आहे असं म्हणताय। खरं तर तुमचा करून दावा होता या जागांवर, म्हणजे अगदी कडकडून दावा होता या जागांवर? कडकडून दावा तर आजही आहे ना, या जागा आमच्याच आहेत। फक्त चर्चा कसं व्हायची की काही जागावर, एखादी जागावर एखाद्या नेत्याला जर आपल्याला ऍडजस्ट करायचं किंवा एखाद्या नेत्यांची जर डिमांड असेल किंवा त्यांचे कार्यकर्ते डिमांड असेल तर त्याच्यावर चर्चा होणे इतपत अपेक्षित होतं। या जागा शिवसेनेच्या आहेत, ते शिवसेनेलाच मिळणार आहेत, याबद्दल आता दुमत राहिलेलं नाही। तर जागा आणखी सुटलेलं नाही, फॉर्म्युला नेमकं ठरलं का त्याबद्दलही संशय? तुम्ही 12, 14, 16, 18, भाजप 20, 22 का 26, हे सगळं कन्फ्युजन काय? याच्यामध्ये आणखी एक वाक्यता नाही आहे का? याच्यात कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाहीये। भाजपने आपल्या 24 जागा डिक्लेअर केलेल्या आहेत, घोषित केलेल्या आहेत। शिवसेनेने 8 जागा घोषित केलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीने त्यांच्या 2 जागा आतापर्यंतच्या याच्यामध्ये त्यांनी घोषित केलेल्या आहेत। उर्वरित जागेच्या सर्व तयारी झालेली आहे। आता आम्हाला अंदाज आहे की आम्ही 16 ते 18 जागा लढवण्याच्या मानसिकतेमध्ये होतो। आता नेमका फिगर ही 2 दिवसात आपल्याला कळून येईल। तुम्हाला 14 जागा मिळाल्या असं म्हटलं जात? नाही, असं काय नाही, असा कोणतेही आकडा आणखी फायनल झालेला नाही। मला वाटतं 16 कमी जागा आम्हाला मिळणार नाही अशी आमची अपेक्षा आहे। औरंगाबादच्या बद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत की तुम्हाला उमेदवार भेटत नाही किंवा दुसऱ्या पक्षातला तुमच्या पक्षात घेऊन करायचा का बाहेरून उमेदवार आणायचा। छत्रपती संभाजीनगर बद्दल एवढं स्टेप फॉरवर्ड भूमिका का नाही घेत, सगळे दबकून बोलतात त्याच्यावर? थोड्या वेळापासून तुम्हाला उमेदवार मिळणं अशी अवस्था झाली आहे असं त्यांच्याकडनं टीका होते तुमच्यावर? संभाजीनगरची जागा ही आम्ही प्रेस्टिजियस करतो कारण की या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी जी सुरुवात केली महाराष्ट्रात ती संभाजीनगर पासून केली, म्हणून जागा निवडून आणणं हे आमचं एक ध्येय असणार आहे। आम्ही आता जो आम्ही उमेदवार देऊ तो शिवसैनिक असेल याची प्रामुख्याने आम्ही काळजी घेत आहोत। म्हणून अनेक जण इच्छुक असताना त्यातल्या त्यात निवड करणं हे शिंदे साहेबाकडे आम्ही सोपवलेलं आहे। कालच शिंदे साहेबाकडे वर्षा निवासस्थानी आमची बैठक झालेली, सर्व आमदार आणि पदाधिकारी त्या बैठकीला हजर होते। त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांचं 1-to-1 ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि अंतिम निर्णय आपण घ्यावा असं सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी शिंदे साहेबाला विनंती केलेली आहे। म्हणून या जागेमध्ये आता कोणाला उमेदवारी द्यायची याची सुद्धा घोषणा 2 दिवसामध्ये केली जाईल। संभाजीनगरमध्ये बाहेरचा उमेदवार असेल का इथला स्थानिक उमेदवार असेल? नाही, संभाजीनगरचाच उमेदवार असेल। म्हणून आता याच्यावर चर्चा तर व्हायची संपलेली आहे, आता 2 दिवसात फक्त नावाची घोषणा बाकी आहे। काल खर तर दिल्लीत एक सभा झाली, दिल्लीतल्या सभेवरून तुमच्यावर टीका करण्यात आली, तुमच्या नेत्यांकडून, पूर्वीच्या नेत्यांकडून।